नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आयोगाची अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी एक पॉझिटिव्ह न्यूजसुद्धा लपलेली आहे ती अपडेट काय आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत हे पहा आज एकदमच आयोगाच्या तीन अपडेट्स आलेल्या आहेत त्यातली इम्पॉर्टंट अपडेट आपल्याला कोणती आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा हे पहा विद्यार्थी मित्रांनो पहिली जी महत्वाची अपडेट आहे ती आहे प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात आता या प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात आयोगाने हे पहा दोन तारखेंचे संदर्भ इथे दिलेले आहेत पहिली तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार एकवीस व अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रकाचा संदर्भ दिलेला आहे आता या पूर्ण अपडेटमध्ये आयोगाने काय सांगितलं या प्रसिद्धीपत्रकामध्ये की एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी प्रणाली आहे त्याच्या वेबसाईटवरती प्रोफाईल अपडेट आणि पासवर्ड चेंज करण्यासंदर्भात आयोगाने सत्तावीस मे दोन हजार एकवीस व अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचना करण्यात आली होती तथापि अजूनही अनेक उमेदवारांनी आपले खाते अद्ययावत केलेले नाही मग आता आयोगाने काय स्टेप सांगितलेले आहेत पहा की आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावरील खात्याचा वापर करण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी आता हे जे फर्स्ट सेकंड आणि थर्ड स्टेप आहे या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो आपल्या याच चॅनेलवर प्रोफाईल अपडेट कसा करायचं ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या थोडंसं तुम्हाला व्हिडिओजमध्ये जाऊन खाली सर्च करावं लागेल प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात दोन व्हिडिओज आहेत ते पाहून कोणी केलं नसेल तर ते करून घ्या आणि आत्ता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि ते आयोगाकडूनच आले पहा हे सेंटेन्स की आयोगाकडून पुढील महिन्यात स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे कळलं का आणि जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर खाते अद्ययावत करण्यात आलेले नसल्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करणे शक्य होणार नाही यास्तव उमेदवारांनी जाहिरातीस अनुसरून सुलभपणे अर्ज करता यावा याकरिता तात्काळ त्यांच्या खात्याचा पासवर्ड व खाते अद्ययावत करून घ्यावे आणि जर जुन्या वेबसाईटवरील खात्यामध्ये जो मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी तुमचा विसरला असेल त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला आयोगाने तशा प्रकारे कसं ते अपडेट करायचं ते डिटेल्स सांगितलेलं आहे ओके आता हे पहा पाचवा पॉईंट इम्पॉर्टंट आहे आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावरील खात्याचा वापर करण्यासंदर्भात उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना किंवा प्रक्रिया सदर वेबसाईटवरील गाईडलाईन्स फॉर कॅन्डिडेट अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि सदर प्रक्रिया किंवा सूचनांचे अवलोकन केल्यास उमेदवारांना खाते अद्ययावत करणे सुलभ होऊ शकेल म्हणजे तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला गाईडलाईन्स फॉर कॅन्डिडेट असं तिथं एक लिंक दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून डिटेल इन्फॉर्मेशन प्रोफाईल अपडेट संदर्भात मिळेल व तुमच्या क्वेरीज तुमच्या तुम्ही सॉल्व्ह तुम्हाल करू शकता विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा मी तुम्हाला हेच सांगतो आहे गेली दोन तीन दिवस आयोगाची नवीन जाहिरात येणार आहे आणि आता खुद्द आयोगाने सुद्धा इथे जाहीर केलेलं आहे की पुढच्या महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे यावरून एकच संकेत मिळतोय पूर्वपरीक्षेच्या जोरदार अभ्यासाला लागा ज्यांना पूर्वपरीक्षे पास होण्याचा चान्स यावर्षी मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधीच धावून आली आहे असं समजा आणि आलेल्या संधीचं सोनं करा परीक्षेचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि मुख्य परीक्षा देऊन पुढे मुलाखत देऊन पोस्ट मिळवा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू